विकास सहकारी पॅनल या पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेनिमित्त उपस्थित बंधू भगिनी यामध्ये की मंचावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य धर्मा जाधव, रूपालीताई कुटे, सुप्रियाताई कुटे, तसेच अनिताताई कुटे आणि या पॅनलचे उमेदवार यामध्ये की प्रमुख या संस्थेचे चेअरमन माऊली जोरी, उपाध्यक्ष राहुल शेख, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक जगदीश शेठ जाधव आणि आपण सर्व या ठिकाणी बंधू आणि भगिनींनो वास्तविक पाहता की सर्वांचा नामोल्लेख या ठिकाणी करणे क्रमपात्र आहे, परंतु त्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही। आपल्या सभेला उपस्थित पत्रकार अशोक डेरे, गणेश पोटे यांच्या या ठिकाणी मी विशेष ऋण व्यक्त करतो आणि माझ्या या भाषणाला सुरुवात करत असताना आपणाला या ठिकाणी माहित आहे का ही जी निवडणूक आहे ही निवडणूक विविध कार्यकारी सेवा सोसायटीची आहे, त्यामुळे या ठिकाणी उपस्थित करणारे जे मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे शेतकऱ्याशी संबंधित आहेत, कारण आपण सर्व मतदार हे मतदान ग्रामपंचायतला करणार नाही, आमदारकीला करणार नाही, खासदारकीला नाही, तर आपल्या सेवा सोसायटीला करणार आहात। त्यामुळे सेवा सोसायटीसाठी आपण काय केलं हे महत्त्वाचं आहे, काय करणार आहोत हे पण महत्त्वाचं आहे। जर आपण तो विषय बाजूला ठेवून दुसऱ्याच विषयावर बोललो तर लोकांची या ठिकाणी दिशाभूल होईल आणि आपल्याला नेमकं करायचंय काय, का मतदान करायचंय हा विषय बाजूला राहील, कारण या ठिकाणी प्रचार करत असताना आपण जर बघितलं असेल तर आम्ही निशाणी घेतलेली आहे ट्रॅक्टर, हे शेतकऱ्याचं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी साधन आहे। पूर्वी या ठिकाणी आपण सर्व शेतीची मशागत बैलांच्या साह्याने करत होतो, आता यांत्रिकीकरणाचं युग आले त्यामुळे यंत्राचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय आणि त्यामुळे ती खरं तर सर्व शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी ही सेवा सोसायटीच्या माध्यमाने आहे। इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातंय सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड, माणसासाठी केलेली जी काही सेवा असेल ती देवापर्यंत पोहोचते, हेच आपल्याला या ठिकाणी एक फार दिवसापूर्वीची एक गोष्ट म्हणण्यापेक्षा एक घटना या ठिकाणी नमूद करणार आहे। निश्चित की ज्या संस्था असतील त्या त्याच्या त्याच्या पद्धतीने चालल्या पाहिजे, त्याचा त्याचा विकास झाला पाहिजे, पण मी म्हणेल तेच त्या ठिकाणी मी म्हणेल तीच व्यक्ती असल्या पाहिजे, हा जर आपण आत्ताच धरला तर नाकर्ते मंडळी जर आपण दिली तर त्या संस्थेचं नुकसान होतंय। यासाठी की एक 16-17 वर्षापूर्वी आपल्याकडे वीर हनुमान डेअरी हिची या ठिकाणी स्थापना झाली की आपल्या विभागाची आपल्या पटाची या ठिकाणी वीर हनुमान डेअरी असावी आणि त्या डेअरीच्या माध्यमाने की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं करू, त्या डेअरीचा असणारा जो काही चेअरमन आहे तो आता उमेदवार आहे। आता मला ती डेअरी कुठे आहे तुम्ही दाखवा, तिचे कॅन्डल कुठे आहे,
तिचं ऑफिस कुठं आहे, तिचं दफ्तर कुठं आहे, असं जर एका संस्थेची जर वाताहत होणार असेल तर चांगली चाललेली संस्था अशा माणसाच्या हातात द्यावी का, हा प्रश्न माझा तुम्हाला आहे. या संदर्भात मी अजून एक सांगतो की ह्या संस्था जर आपल्याला उत्तम रीतीने चालवायच्या असतील तर आपण सर्व संस्थांची ऋणी दिले पाहिजेत. मी या ठिकाणी सांगतो, आता या सभेत सांगतो की सर्वांनी ग्रामपंचायतचा कर या ठिकाणी भरला पाहिजे, भरावा, संस्था चांगली चालेल, तुम्हाला मदत होईल. ग्रामपंचायतने या वीर हनुमान डेअरीला एक खोली भाड्याने दिली, त्या खोलीचं जे काही भाडं आहे ते 2011-12 साली 13,800 रुपये थकीत आहे. अद्याप त्या ग्रामपंचायतला 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. पुन्हा एक प्रश्न तुम्हाला, ती ग्रामपंचायत आजपर्यंत कुणाच्या ताब्यात आहे याचा विचार तुम्ही करा. हा वसूल का केला नाही? माझं जर यामधील एखादं वाक्य जर खोटं असेल तर या ठिकाणी माझ्याकडे दाखला आहे ग्रामपंचायत पिंपरी भेंडारचा, तो दाखला मी तुम्हाला वाचून दाखवतो. विषय, थकबाकी दाखला मिळणे बाबत आपला दिनांक 3/3/2022 रोजी प्राप्त झालेला अर्ज. वरील विषयानुसार आपणास कळवण्यात येते की आपण अर्जामध्ये मागणी केल्याप्रमाणे वीर हनुमान दूध संस्था यांचे सन 2011-12 पर्यंत रुपये 13,800 अक्षरी 13,800 भाडे असून नमुना नंबर 11 मागणी रजिस्टरला सन 2012-13 पासून भाड्याची आकारणी झालेली आढळून येत नाही. सदर भाडे येणे बाकी आहे आजपर्यंत. संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेलं आहे, जे का रंजिले गांजिले त्यासी मने जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथीचे जाणावा. ह्या गरीब दुबळ्याची सेवा करण्याची संधी ह्या लोकांना आलेली आहे. कारण आज आपण परिस्थिती बघतोय की आज शेती व्यवसाय हा किती जिकरीचा झालेला आहे, की अगदी जमिनीची मशागत करण्यापासून तर पीक काढेपर्यंत आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात, आणि हार्वेस्टिंग आलं पीक बाजारात न्यायचं म्हटलं का आपल्याला प्रश्न निर्माण होतो, भाव पडलेले असतात. अशा वेळेस कि मग आपल्याला मदतीचा हात देणार कोण, पुन्हा शेतीसाठी भांडवल कसं उभं करायचं? तर हे भांडवल आपल्याला देण्याची सुविधा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी देत असते. म्हणून आपली सेवा सहकारी सोसायटी ही जी आहे ती जेवढी भक्कम राहील, जेवढी कार्यक्षम राहील, तेवढा आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ होऊ शकतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काम करणारे जे काही संचालक मंडळ आहे, हे संचालक मंडळ तुझं माझं करून उपयोगाचंच नाही, तर आपण काम करणारा माणूस देणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. आणि जर काम करणारा माणूस हा जर आपण अपात्र दिला तर अनेक काही या ठिकाणी ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आपण डोळ्यांनी बघतोय, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी श्री कुलस्वामी शेतकरी महाविकास हे जे काही सहकारी पॅनल आहे, या पॅनल मधील असणारे जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये श्री जय कदम कुटे गेनभाऊ धोंडेबा जाधव जयवंत रभाजी जाधव राहुल जगदीश जोरी ज्ञानेश्वर रामभाऊ दुर्गुडे विजय गेनभाऊ पोटे सुरेश सखाराम यादव सुभाष संभाजी वाघ दिलीप पाराजी घाडगे अनुराधा एकनाथ आणि
कुठे दयानंद सखाराम ह्या सर्व उमेदवारांची जी निशाणी आहे ट्रॅक्टर या ट्रॅक्टर चिन्हावर आपण मतदान केलं पाहिजे। जर आपण चुकून इतरत्र मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ निश्चित येईल। हे मी या ठिकाणी हनुमान मंदिराच्या प्रार्थनात तुम्हाला सांगतोय। मावळे मामांना सांगितलं ही जर गोष्ट तुम्हाला करायची असेल तर मी माघार घेतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने लढवा, आमचा एक विचार झाला। आणि नंतर तुम्हाला पदाची लालसा नाही, उत्तम जवळ प्रस्ताव मी दिला, उत्तमला म्हणलं मम्मीला बिनविरोध करून घे, आणि समोर जे आहेत मनीषा किसन कुठे यांना माघार घ्यायला सांग, त्या गोष्टीवर मी सहमत होईल। हा प्रस्ताव का मान्य झाला नाही असो, बोलण्यासारखं भरपूर काही आहे, त्या खोलात आपल्याला शिरायचं नाहीये। फक्त सभासदांना मतदारांना माझी मनापासूनची कळकळीची विनंती आहे का, येणाऱ्या 6 तारखेला श्री गोस्वामी शेतकरी महाविकास सहकार पॅनलच्या ट्रॅक्टर ह्या चिन्हावर शिक्का मारून आमच्या गोस्वामी पॅनलला बहुमताने विजयी करावं आणि तुमची सेवा करण्याची संधी मला द्यावी, आमच्या पॅनलला द्यावी, संधी द्यावी। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।